भैया पासपोर्ट कुठे आहे? काय झालं? पासपोर्ट नाही. पासपोर्ट नाही आहे म्हणजे? अहो मी इथेच ठेवला होता. इथे चलो मग गेला कुठे तो? थांबा थांबा असेल जरा मग कुठे जरा मी उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगानं मांडणारे के दिल अभी भरा नाही हे नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवरती दाखल झालंय. या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री लीना भागवत आणि अभिनेते दिग्दर्शक मंगेश कदम यांनी आपल्या भूमिकेबद्दल राजश्री मराठी सोबत बातचीत करताना काय म्हटलंय ते आपण आज नाट्यरंजन मध्ये पाहणार आहोत. एकतर काय गंमत आहे की रीमाताई करत होत्या त्यामुळे ऑलरेडी हे नाटक खूप छान आहे, ही भूमिका खूप छान आहे हे प्रूफ झालेलं होतं, त्यामुळे मला त्याचं दडपण नव्हतं. मला रीमाताई हा रोल करत होत्या, आता मला करायचं ह्याचं दडपण न येता मी जी इतके दिवस वासंती दीक्षित करते तिला बाजूला ठेवून आता मला वंदना नगरकर करायची आहे, ह्याचंच कुठेतरी जास्त दडपण होतं. वंदना नगरकर ही आत्ता मी ज्या वयाची आहे त्याच्यापेक्षा एक 20-25 वर्षांनी मोठी आहे. वंदना नगरकर वयाच्या 60 बंड करते आणि म्हणते की मी सांभाळलं घर, मी केलं सगळं, आता मला मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ती बाहेर पडते. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला गोष्टी कळत असतात पण तरीही जाणीवपूर्वक आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, मग त्याची कारणं काही असोत, कधी वेळ नाही म्हणून, कधी भीतीपोटी, कधी कधी ते फेस करायचं धाडस नसतं म्हणून, पण ह्या सगळ्या गोष्टींवर उपाय आहे हे नाटक सांगतं आणि ते तो उपाय अगदी छोटासा आहे, फक्त छोटा उपाय आहे तो. आणि म्हणून हे नाटक बघावं, हे घरातलं, हे अगदी नवरा बायकोतलं आपलंसं वाटणारं नाटक आहे म्हणून प्रेक्षकांनी हे बघावं. त्याची काही गरज नाहीये म्हणजे हे बघा हा पासपोर्ट तो सापडला आणि चोरही सापडला. मी जाऊ नये म्हणून घरी लपवून ठेवला होता माझा पासपोर्ट. हे नाटक विक्रम आणि रिमाने केलं होतं तेव्हा मी दिग्दर्शित केलं होतं, त्यामुळे नाटकात काय आहे, नाटकाचे व्यक्तिरेखा कशा आहेत आणि त्याचं प्रोग्रेशन कसं आहे हे मला आधी माहितीच होतं. दुर्दैवाने विक्रम भैयांचा आवाजाचा प्रॉब्लेम झाला, आणखीन त्यांनी खूप प्रयत्न केले होते करायचं पण नाही झालं. तर विक्रम भैयांनी सुचवलं की मंगेश हे तूच कर नाटक, तुला ते सगळं माहिती आहे, तुला त्यातलं कळलं आहे, त्यामुळे माझी पूर्वतयारी आधीच झाली होती या नाटकाबद्दलची दिग्दर्शक म्हणून. पण ॲक्टर ॲक्टिंग किंवा ॲक्टर ही फॅकल्टीज वेगळी आहे, तर त्याची तयारी करायला मला जवळजवळ एक महिना लागला. पण तुला रोहितच्या वेळी तू हॉस्पिटलमध्ये होतीस, तुला डॉक्टरने डिस्चार्ज दिला होता. हो पण तुम्ही मला घरी घेऊनच जात नव्हता, हॉस्पिटलमध्ये तुझी जास्त चांगली काळजी घेतली जाईल असं म्हणून परिस्थिती नव्हती तरी बिल वाढवत राहिला. अगं बिल कसलं वाढवतोय, बिल द्यायला पैसे नव्हते माझ्याकडे, पण त्यावेळी एक देव माणूस भेटला अगदी चुकी ओळखी होती, त्याने मला त्या दिवशी 2000 रुपयाचे खाड कर काढून दिले म्हणून तुला मी घरी आणू शकलो. मला ऍक्च्युली डिरेक्ट करताना काम करणं मला अजिबात आवडत नाही, कारण मी अत्यंत नर्वस माइंडेड आहे की मी आता इथे भूमिका करताना मी हळू बाजूला बघत असतो की तिकडं तर लाईट आलं आहे ना, इकडं तर ब्लॅकआउट बरोबर झालं आहे ना, तिकडं तर म्युझिक क्यू आलं नाही, त्यामुळे समोर असून मला असं ॲक्टर म्हणून काम करता येत नाही. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की आपण जेव्हा दिग्दर्शन करू तेव्हा भूमिका करायची नाही, भूमिका केलं तर दिग्दर्शन करायचं नाही. लग्नानंतरचं प्लॅनिंग हे मी पैशाचं प्लॅनिंग समजलं, आपल्या दोघांच्या नात्याला मी FD समजलो. रिकरिंग आहे, दिवसागणिक यात भर टाकावी लागते तेव्हा कुठे होतं 60 नंतर इमोशनल प्लॅनिंग. हसता हसता अंतर्मुख करणारं असं हे नाटक आहे. खरं तर वर्करनी असं वाटेल की हा विषय आहे तो रिटायर्ड लोकांचा विषय आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे ॲक्च्युली तरुणांनी वेळीच बघण्याचा तो विषय आहे, ह्याच वेळी बघण्याचा विषय आहे. म्हणजे पुढे याचा नाटकाचा जो विषय आहे की इमोशनल प्लॅनिंगचं काय, आर्थिक प्लॅनिंग आपण करतो, माणसं इमोशनल प्लॅनिंगची काय करतात 60 नंतर, तर त्या दृष्टीने असं मला वाटतं की तरुणांनी पण हे नाटक बघायला पाहिजे आणि रिटायर्ड लोकांनी नाटक बघायला पाहिजे.
आजच्या नाट्यरंजन मध्ये की दिल अभी भरा नाही या नाटकातील काही क्षणचित्र सोबतच कलाकारांशी गप्पा पाहिल्यात. आपल्याला हा भाग कसा वाटला पोस्ट करा आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. हॅलो, हाय, मी मंगेश कदम. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.